हे तुम्ही पाहताय आता हे आहे पालेलेम बीच आणि हे समोर दिसतं हे बटरफ्लाय आहे आणि हे दोन डोंगराच्या मध्ये जे हे जी दरीसारखं दिसतंय ते पलीकडून गोडं वॉटर आहे, गोडं पाण्याचं हे आहे तलावसारखं, नदी छोटी नदी असं. आणि हे पहा पालेलेमचं सभोवताल. आकाशे 9 वाजलेले आहे आणि एकदम कोवळवून पडलेलं आहे छान. आणि लोक कसे मस्त समुद्रात जातात आहे, पोहतात आहे. अरे ह्या बीचला म्हणजे पालेलेम बीचला सायलेंट बीच म्हटलं जातं, कारण इथे बघा तुम्ही फार तुरळक लोक दिसतील तुम्हाला. आणि इथे सहसा टुरिस्ट तिकडे पोहोचत नाहीत, कारण का हे गोव्याचा शेवटचं टोक आहे साऊथचं. आणि याच्यापुढे 15 किलोमीटर नंतर कर्नाटक बॉर्डर लागते, त्यामुळे आणि जास्त करून टुरिस्ट लोकांना जास्त फिरणं म्हणजे त्यांचं कालांगूड, बागा, अंजुना, वागातूर किंवा साऊथला आलं तर मॅक्झिमम कोलवा. ॲक्च्युली ह्या साईडला पण यायला पाहिजे एकदा. पालेलेम बीच आहे, आगोंडा आहे, इथे कोला बीच फार सुंदर आहे. नंतर इथे तुम्ही पालेलेमला जर आलात तर पालेलेमच्या समोरच्या साईडलाच एक छोटंसं आयलंड आहे, त्याला बटरफ्लाय आयलंड बोलतात. आणि तिथे तुम्हाला काय खाण्याच्या सामग्री काय मिळत नाही. इकडनं पलीकडे तिकडे जा आयलंडवर जाण्यासाठी फेरीज आहेत, त्या फेरीजनी तुम्ही जाऊ शकता. आणि तिथे जाताना मग तुम्ही तुमचं खाणं, कोल्ड्रिंक वगैरे जे काय तुम्हाला न्यायचं आहे सोबत ते तुम्ही घेऊन जायचं. सकाळी जाऊन तुम्ही दिवसभर तिकडे एक चांगला विरंगुळा घेऊ शकता आणि जेवण वगैरे करून आराम करून संध्याकाळी तुम्ही परत पालेलेम बीचला येऊ शकता. आलो 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 तो नाही तो हिरो वाले टेम्पस करतो.
ते ह्या प्रकारच्या ह्या कॉटेजेस आहेत आणि इथे खाली बसायला हे असे चेअर्स आहेत. ह्या पद्धतीचे कॉटेजेस सगळे आहेत. बघा मागच्या बाजूला कसं आहे, मागच्या बाजूला सगळे नारळाची झाडं आणि वर बघा एकदम त्यांना केवढी मोठी ती गॅलरी वगैरे सुद्धा आहे.